पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे कोल्हापुरातली. विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा सुनावणाऱ्या मुख्याध्यापिका अश्विनी देवान यांना आता अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कानूर गावात ही घटना घडली होती. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी 8वीत शिकते आणि तिनं गृहपाठ केला नव्हता. या कारणासाठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी देवान यांनी तिला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा सुनावली होती. तिला 300 उठाबशा काढल्यावर ती मुलगी अक्षरशः जमिनीवर कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. सध्या तिच्यावर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला मानसिक धक्का बसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. ही बातमी पुढे आल्यानंतर या मुख्याध्यापिकेवर कारवाई करू असं राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आणि त्यानुसार या मुख्याध्यापिकेचा पगारही बंद करण्यात आलाय. या विद्यार्थिनीची हालत आपण बघू शकता या दृश्यांच्या माध्यमातून. अगदी तिचे पाय जमिनीवर टेकत नाहीये. तिचा थरकाप उडालाय आणि ती आपले प्रतिनिधी सतेज आपल्या सोबत आहे. सतेज, काय एकूण प्रकार आहे आणि त्या मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली आहे, काय अधिक माहिती द्याल? हा नक्कीच. काल हा सगळा प्रकार उघडकीला आला होता. ही जी मुलगी आहे या मुलीला चालता देखील येत नव्हतं. कारण जी अश्विनी देवान नावाची जी शिक्षिका आहे या शिक्षिकेने तिला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. हा सगळा प्रकार 22 तारखेला घडलेला होता आणि या प्रकारानंतर तिला चालता येत नव्हतं. तिचे पाय कापत होते आणि ती शहरातल्या नाही तर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयात उपचार घेत होती. अखेर तिला परवा दिवशी कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात ज्यावेळेस दाखल करण्यात आलं त्यावेळेस मात्र माध्यमांनी याची दखल घेतली आणि ज्यावेळेस परिस्थिती बघितली तर खूपच गंभीर परिस्थिती. त्यामुळं चंदगड पोलिसांनी या संदर्भात तात्काळ कारवाई केलेली आहे. ज्या अश्विनी देवान या मुख्याध्यापिका आहेत तिने या शिक्षा बजावली होती तिला आता दुपारी अटक करण्यात आलेली आहे. काही वेळातच तिच्यावरती चंदगड जे कोर्ट आहे त्या कोर्टात देखील तिला हजर केलं जाणार आहे. हा सगळा प्रकार एकूणच गंभीर मानल्यानंतर जे स्थानिक आमदार आहेत यांनी देखील शिक्षण मंत्र्यांना एक पत्र दिलेलं होतं आणि या पत्रानंतर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई जी होती किंवा बडतर्फीची जी कारवाई होती त्यांचं वेतन रोखण्याची कारवाई होती या सगळ्या कारवाईला देखील आता एक मुहूर्त लागलेला आहे. त्यांचं सुरुवातीला त्यांना हे अटक झाल्यानंतर पुढची कारवाई जिल्हा परिषदेचे जे CEO आहेत हे करणार आहेत. तिला बडतर्फ करणं असेल, वेतन रोखणं असेल किंवा अन्य काही मार्गानं असेल या सगळ्या कारवाई आता तिच्यावरती होणार आहे. या सगळ्या प्रकारामुळे कोल्हापूरच्या शैक्षणिक जी जो शैक्षणिक विभाग म्हणतो या सगळ्यामध्ये एक मोठी खळबळ उडाली होती आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या संदर्भात काही संस्था देखील आक्रमक झालेल्या होत्या की अशा पद्धतीने शिक्षा सुनावली जाऊ शकते का, विद्यार्थ्यांचं वय किती, आपण शिक्षा किती सुनावतो, अशा पद्धतीनं एक टीकेचा सूर देखील उमटलेला होता. एकूणच या प्रकाराबाबत चंदगड पोलिसांनी आता कारवाई केलेली आहे आणि अश्विनी देवान यांना आता अटक करण्यात आलेली आहे.